एवढं बोलताय ते आपण शाळेत बोलला औत्सुक्य आम्हाला होतं त्याच्या बाबतीत की DMIT ऍक्च्युअली काय आहे या बाबतीत व्यवस्थित टेस्ट केल्याच्या नंतर आम्हाला तिचं आता इंटरेस्ट कशामध्ये आहे किंवा मग तो करिअरसाठी आम्ही कसा यूज करून घ्यायचा या बाबतीत आता आम्हाला बऱ्यापैकी तुमच्याकडून फॅन काउन्सिलिंगमुळे हे खूप कळालं आणि तुम्ही खूप आम्हाला खूप छान एक्सप्लेनेशन दिलं त्या बाबतीत आमची कुठलीच काही शंका आता याच्यामध्ये राहिलेली नाही आहे. बट आता आमच्या आता विकनेसवरती आता आम्ही ते स्ट्रॉंगनेस कसे करायचे याविषयी आता तुम्ही मार्गदर्शन आम्हाला पुढे जर का केलं तर ते पण चांगलं राहील. आणि विशेष म्हणजे याच्यातून आम्हाला आता खूप म्हणजे तिच्या बाबतीमध्ये कसं खूप अजून चांगलं करता येईल त्याचे स्ट्रॉंग पॉईंट्स आणि वीक पॉईंट्स तिचा आता तुम्ही सांगितलं की जी डव पर्सनॅलिटी वगैरे आली मग त्याचा फायदा आपल्याला तिच्या जीवनामध्ये कसा व्यवस्थित घेता येईल हे आपल्याला तिच्यातून आता खूप चांगल्या पद्धतीने करता येईल. आता याच्या अगोदर माझा असा अंदाज होता की बा ही लॉजिक्समध्ये खूप छान आहे मॅथमॅटिक्स व्यवस्थित करते नंतर आता अभ्यासात पण ती व्यवस्थितच आहे पण तरी तुम्ही त्यांना सांगितलं की बा आता हिचं तुम्ही म्युझिकमध्ये जर का तुम्ही आता इंटरेस्ट डेव्हलप केला तर अजून चांगलं काही होऊ शकतं. तर आता याच्या दृष्टिकोनातून माझ्या डोक्यामध्ये आता असा विचार आहे की आता हे जे आपलं करिअर आहे हे तर सेटअप ठेवायचंच पण तिला पॅरलली आपण जर का म्युझिकची आवड दिली तर हे करिअर अजून भरून निघू शकतं की आपल्याला जे काही करायचं असतं पॅरेंटिंग म्हणून आपल्याला पण आपल्याला काही ना काही आपल्या पण इच्छा असतात की असं व्हायला पाहिजे करिअरच्या बाबतीत या बाबतीत हे अशा पद्धतीने करायला पाहिजे तर त्याला आपण पॅरलल फॉर एक्झाम्पल आपण त्याला हॉबी म्हणूया की एखादं करिअर असतं असं फॉर एक्झाम्पल एखादा कोणी इंजिनियर बनला किंवा कोणी एखादा MLA बनला तर त्याला पण कदाचित त्याला भरपूर काही कामं असले आणि त्याने त्याच्या स्वतःसाठी जर का वेळ त्याच्या आवडती त्या क्षेत्रामध्ये थोड्या वेळासाठी पण घालवला तर त्याला ती एनर्जी खूप चांगल्या पद्धतीत युटिलाईज करून त्याला त्याच्या करिअरवरती फोकस खूप चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो. तर हे आम्हाला आज DMITने खूप छान पद्धतीने समजवलेलं आहे. दुसरा एक मुद्दा असा मला खूप आवडला की आता तुम्ही जी तिची जी पर्सनॅलिटी तुम्ही तिची सांगितली की बा तिला टचअप म्हणजे टच पर्सनॅलिटीमुळे तिला खूप आपण कंट्रोल व्यवस्थित करू शकतो नंतर ती लँग्वेज सेन्सिटिव्ह आहे आवाजात चढ उतार झाली की ती तिला सगळं कळतं तर या गोष्टीचा आता आम्हाला कदाचित पुढे भरपूर उपयोग होईल. त्याच्या बाबतीत जर का आम्ही सेन्सिबल राहिलो तर नक्कीच त्या सुधारणा घडून येईल हे आम्हाला तुमच्याकडून या DMIT मार्फत हे खूप छान पद्धतीने समजलं आणि आमच्यासाठी तुम्ही पण फार कष्ट घेतले जेवढे तुम्ही पुण्यावरून इथं आलेले आहात आणि तरी पण आम्हाला तुम्ही 2 दिवस दिले आणि खूप आपुलकीने आम्हाला सगळं तुम्ही समजवून घेतलं त्याबद्दल तुमचे पण खूप आभार आणि आम्ही खूप सॅटिस्फाईड आहोत आणि इतरांना पण आम्ही नक्की त्याच्या बाबतीत थोडंसं जनजागृती आम्ही करूया. तुम्ही आम्हाला तो चान्स दिला आणि त्या लायक समजलं म्हणून तुमचे पण खूप खूप आभार. थँक्यू मॅम. तुम्ही काही सांगाल तुम्हाला कसं वाटलं DMIT? फर्स्ट ऑफ ऑल तर मला तुमच्याकडून हे ऐकलं तर या एरियामध्ये म्हणजे पहिल्यांदा मी तुमच्याकडून असं ऐकलं की ही टेस्ट आहे किंवा याच्याने आपण मुलांचं पर्सनॅलिटी किंवा असं काही एज्युकेशनल फील्ड वगैरे असं सिलेक्ट करू शकतो म्हणजे जो विचार मी करायची पण मला बाहेर ते काही मिळायचं नाही एन्व्हायरमेंट की आता मी हिला कसं हँडल करू म्हणजे घरी ज्या सिच्युएशन्स येतात की आता राग आलेला आहे मग आतापर्यंत अभ्यासाला कसं बसवायचं ते थोडंसं यात रीड करून किंवा याच्या थ्रू आपण ते करू शकतो हे खूप चांगलं समजलं आणि तुम्ही खूप छान समजवून दिलं त्याच्याबद्दल मी खूप तुम्हाला थँक्यू म्हणेल.